महापालिकेच्या विस्तारित इमारतीमधील नव्या सभागृहातील पहिल्या सर्वसाधारण सभेची सुरुवात राज्यघटनेच्या अभिभाषणाने करण्यात आली आहे. या देखण्या आणि आलिशान सभागृहात भाषण करण्याची बहुसंख्य सदस्यांची हौस आज पूर्ण झाली आहे. लोकशाहीतील रचनेतील स्थानिक स्तरावरच्या या सर्वोच्च सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलाय. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी सत्ताधारी भाजपला काही चिमटे काढत मिश्किल राजकीय शेरीबाजी सुद्धा केली आहे. शहर विकासाच्या विविध विषयांवर राजकीय मतभेद विसरून सभागृहात काम होईल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करण्यात आली आहे आणि सत्ताधारी भाजपने सुद्धा याला प्रतिसाद दिलाय. या महाराष्ट्राचे दांती राजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते झाली. मी त्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो की आपल्या सारख्याला इथे बोलायची संधी तुमच्यामुळे उपलब्ध झाली. त्याचबरोबर उद्घाटन झालं, ढगाला दागली कळत तशी कळत आली आपल्या सभागृहाला. सभागृह कळलं पण सभागृह छान पण झाले, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्वांना मनपूर्वक त्यांचे आभार मानतो की तुमच्यामुळे या सभागृहात आम्हाला बोलायची संधी. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे या चांगल्या सभागृहामध्ये बसण्याची वेळ आली तर त्यांनी बोलणीही खाल्ली असे सर्व प्रशासनाचे अधिकारी वर्ग आणि श्री इंजिनियर साहेब, खत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या अभियंत्यांनी काम केलं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि माननीय महापौर फक्त एक विनंती आपणास करतो, सगळ्यांनी सगळं काही सांगितलं एवढं काही मी मोठा नाही, पण एक विनंती करेन की ज्या छत्रपतींचा फोटो आहे ज्या सभागृहात आपण बसलेला आहे त्याच्या खाली सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असं नाव आपण दिलं तर ते खरोखर योग्य राहील ही आमच्यासाठी विनंती करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीच्या उत्कृष्ट आणि पुणे शहराला विकासाच्या दृष्टीने पुढे नेईल अशा प्रकारचं जर झालं तर पुणे शहर